नमस्कार, मी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जे काही कोल्हारघुटी रस्त्याचं काम सुरू आहे त्या साईटवरती आता आपण आलेलो आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता काँक्रीटीकरण ह्या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. रात्री हे काम कमीत कमी 300-350 मीटरचं हे कामकाज पूर्ण झालेलं आहे. मात्र हा जो काही काँक्रीटीकरणाचा जो रस्ता या ठिकाणी नवीन तयार होतो आहे याच्यामध्ये स्टील जे काही स्टील वापरायला पाहिजे ते स्टील वापरलं गेला नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. या नागरिकांचं म्हणणं असं आलं आहे की ज्यावेळेला हे रस्त्याचं काम सुरू होतं त्यामध्ये स्टील टाकणं गरजेचं होतं, मात्र त्यामध्ये कोणतंही स्टील टाकलं गेलं नाही असं या स्थानिकांचं या ठिकाणचं म्हणणं आलेलं आहे. मात्र ज्यावेळेला ह्या कामाचा ज्यांनी ठेका घेतला त्यांच्याशी काही वेळा फोनवरती बोलणं झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं का हे जे या ठिकाणचं जे काही स्टील आपण पाहू शकता का 4.5 मीटरच्या अंतरावरती 1 ते 1.5 फुटाचा स्टीलचा तुकडा हा टाकला जातो. हे हा स्टीलचा हा तुकडा आहे, मोठा रॉड आहे हा लोखंडी, तो टाकला जातो. मात्र जे स्थानिक आहेत ते वारंवार सांगतायत का हे फक्त तोंडाला लावलेलं हे स्टील आहे, मात्र मधी 4.5 फुटावरती कुठेही या स्टीलचा वापर झालेला नाही. मात्र आपण जर पाहिलं ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला स्टील दिसतंय हे जर स्टील हे स्टील कशासाठी वापरलं जातं किंवा जर आसपास कुठे जर भूकंपाचा कुठे धक्का वगैरे जर बसला तर रोड याच्यामध्ये तुटू नाही यासाठी त्या स्टीलचा वापर केला जातो असं या ठेकेदाराचं म्हणणं आहे. मात्र जर आपण ह्या रस्त्याकडे जर बारकाईने जर लक्ष दिलं आणि जर पाहिलं तर अतिशय निकृष्ट पद्धतीने ह्या रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. वारंवार माध्यमं या विषयाकडे या विषयावरती बातम्या दाखवत आहेत, मात्र या ठिकाणचं जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असेल यांचं दुर्लक्षामुळे अशा चुकीच्या पद्धतीनं कामं अकोले शहरामध्ये सुरू झालेलं आहेत. ताबडतोब हे जे काही 350 मीटरचं जे काही काम यांनी पूर्ण केलेलं असेल हे काम ताबडतोब तोडण्यात यावं आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये हलगर्जीपणा केला असेल यांच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी देखील केलेली आहे. मात्र ज्यावेळेला रात्री एका इथे जो कोणी कर्मचारी होता त्याच्याशी ज्यावेळेला एम एस टाइम्स मराठीच्या माध्यमातून त्याला काही सवाल विचारण्यात आले त्याने देखील त्याच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याने ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ती प्रतिक्रिया देखील ज्या स्थानिकांचं म्हणणं आहे तीच त्याची देखील प्रतिक्रिया आहे. मात्र ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दखल घ्यावी, लक्ष घालावं आणि ताबडतोब यांच्यावरती कारवाई करावी आणि जे काम झालेलं आहे ते देखील तोडून पुन्हा नवीन ते काम करावं अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करत आहे. प्रतिनिधी सचिन खरात, मी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.